महाराष्ट्र में बढ़ते कोरोना संक्रमण के चलते राज्य सरकार ने ब्रेक द चेन की मुहिम में नियम और कड़े कर दिए हैं। इस नियमों के चलते शहर में पुलिस का तगड़ा बंदोबस्त रखा गया है। शहर में बिना वजह घूमने वाले लोगों को मनपा की ओर से कोरोना जांच की जा रही है। शहर के वैरायटी चौक पर लगे बंदोबस्त में हमारे प्रतिनिधि ने इसका जायजा लिया है। महाराष्ट्र पाहता कोरोना संक्रमण पाहता महाराष्ट्र राज्य सरकार ने काही कडक नियम लागू करण्यात आले। ते काल रात्रीपासून 8 वाजल्यापासून सुरू झालेले आहे। सध्या आपण नागपूर शहरातल्या वैरायटी चौकात इथे पाहू शकत आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे आहे। प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना विचारपूस केली जात आहे। त्यांच्याकडनं कागदपत्र तपासले जात आहे। कुठल्या कारणाने चालले आहे, काय चालले आहे, दवाखान्याच्या कारणाने चालले असेल तर ते रिपोर्ट पाहिल्या जात आहे। त्याचप्रमाणे विनाकारण फिरणारे जे लोक असतात, जे पोपोरू असतात, त्यांची RT-PCR टेस्ट जागेवर केली जाते। आपण हे दृश्य पाहू शकत असाल। NMC ची एक टीम आहे, ती टीम इथे जे विनाकारण बाहेर फिरतात आहेत त्यांची RT-PCR टेस्ट इथे केली जात आहे। यांना अर्धा पाऊण तासात इथे लगेच त्याचा रिपोर्ट मिळतो आहे। राज्य सरकारने लागू केलेल्या या कालपासून लागू करण्यात आलेल्या नियमानुसार कडक निर्बंध लादण्यात आलेले आहे। विनाकारण बाहेर फिरायचं नाही, कारण असल्यास बाहेर जायचं। त्यामुळे पोलीस प्रशासनाकडनं तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोरसह अभिषेक पानसिंग, NBC News नागपूर।